शिवपुराण महात्म्य अध्याय सहावा शिवपुराण कसे ऐकावे वाचावे सूत म्हणतात हे शौनका मी तुला शिवपुराण कसे वाचावे कसे ऐकावे म्हणजे त्याचे पूर्ण फळ मिळते याविषयी सांगतो ते तू लक्ष देऊन ऐक पहिले एका चांगल्याशा ज्योतिषाला बोलवावे त्याला धनदान मानपाण इत्यादी उपचारांनी संतुष्ट करावे मग पुराण वाचन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून त्याला शुभ मुहूर्त काढण्यास सांगावे मुहूर्त काढल्यावर आग्रह व प्रेमपूर्वक येण्याची आमंत्रणे आपतेष्ट प्रेमी नातलग व मित्रांना दूरपर्यंत पाठवावी खूप प्रचार करावा प्रवचनासाठी जागा जी निवडायची ती प्रशस्त सुंदर स्वच्छ व कोलाहलापासून एकीकडे असावी जमल्यास शिवमंदिर तीर्थाचे स्थान रमणीय बाग पुण्यसरितेचा काठ आणि प्रशस्त व योग्य असल्यास स्वगृह निवडावे मोकळी जागा निवडल्यास भूमिपूजन व स्थान शुद्धी करून घ्यावी मग गोमयाने सारवून स्वच्छ करावी तीवर सुंदर मांडव घालावा वरून पर्णसंभाराने तो झाकावा केळीचे खांब आम्रपल्लवांच्या तोरणाने पुष्पमाला आदींनी ते स्थान सुशोभित करावे मांडवात उत्तराभिमुख उंच व ऐस आसन तयार करावे त्यावर महादेवाची तस्बीर अथवा लिंगाची शास्त्रोक्त स्थापना करावी त्याच्यापासून थोड्या अंतरावर पुराणिक बुवाचे आसन मांडावे श्रोतागार पूर्वाभिमुख असावे श्रोत्यांनी मांडी घालून बसावे उत्तम सुशील व आचारवंत असावा तो वयोवृद्ध अनुभवी व शांत असावा वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता अशा गजाननाची पूजा करून मग लिंग प्राणप्रतिष्ठा पूजा अर्चा करावी मग पुराणिक व शिवपुराण ग्रंथाची पूजा करावी तदनंतर पुराणिक व श्रोत्यांनी मिळून उच्च स्वराने पार्वतीपते हर हर महादेव या नावाचा त्रिवार जयघोष करावा पुराणिकाने मग शिवपुराण वाचनास प्रारंभ करावा दररोज स्नान संध्या देवपूजनादी नित्यकर्मे आटोपून पुराण वाचनास सूर्योदयापूर्वी आरंभ करावा संपूर्ण पुराणाचे वाचन संपल्यावर पुन्हा पुराणिक व ग्रंथाची यथासांग पूजा करावी ब्राह्मण सुवासिनींना भोजन दक्षिणा देऊन संतुष्ट करावे मोठा भंडारा करावा पुराणिकाचा मान सन्मान करून बिदागी द्यावी